गेल्या महिन्यातच मोहोळ मतदारसंघातील व पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावामध्ये विधानसभेचे संभाव्य उमेदवार शिवसेना नेते राजू खरे हे लोकांच्या भेटीगाठी घेत असताना काही स्थानिक नागरिकांनी गावामध्ये असलेल्या आई भवानीचं मंदिर बांधून देण्यात यावं यासाठी स्थानिक लोकांनी चर्चा करत निवेदन देण्यात आले अवघ्या काही दिवसातच स्वखर्चातून काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आई भवानीच्या मंदिराचा बांधकामास नारळ फोडत कामाला सुरुवातही झाली ऐकणारे किंवा पाहणारे आश्चर्यचकित झाले कारण राजू खरे यांना काल बोलले आणि लगेच इतर नागरिकही झाले त्यामुळेच आश्वासनाची खैरात करणारे नेते नाही तर ते शब्दांचा पक्का असणारे नेते असे म्हटले गेले याचाच प्रत्यय संपूर्ण सरकोलीकरांनी उपस्थित राहून अनुभवले संपूर्ण राजकारणात राहून माणूस पण जपत असलेले राजू खरे अनेकांच्या अडीअडचणीला जा धावून जात असताना दिसून येत आहेत राजकारणात राहून मुखवटा न लावणारे खूप कमी असतात अशा अनेक प्रसंग तालुका पाहत असल्याचे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचं देखील बोललं जात आहे या कार्यक्रमावेळी जय मातोश्री पतसंस्थेचे चेअरमन रामहरी भोसले कल्याण भोसले शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव शिवसेना उपतालुका प्रमुख उमाकांत करंडे रंगनाथ गुरव नेपतगावचे सरपंच पांडुरंग परकाळे गोपाळपूर गावचे माजी उपसरपंच अरुण बनसोडे ज्योतिराम गोडसे संजय मस्के समाधान बाबर नवनाथ आजपे चिंतामणी भोसले राज दिघे विनायक भोसले संभाजी पवार नागेश भोसले अंबादास पवार सिद्धेश्वर माने ऋषिकेश दिघे भाऊ शिंदे सिद्धेश्वर लोखंडे पाटील अधिक कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते